हाँ डॉक्टर, ओके ओके एक्सलेंट, बर 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 एक्सलेंट एक्सलेंट. हो मी नंतर फोन करतो तुम्हाला, नंतर बोलतो. या बाय बाय, थँक्यू थँक्यू. काय रश्मी काय? अगं जान्हवीला टाइम अँड स्पेस बद्दल प्रश्न पडायला लागलेत. म्हणजे म्हणजे काय रश्मी, म्हणजे हे चांगलं आहे का? म्हणजे अगं हॉस्पिटल मध्ये ना पर्सन टाइम अँड स्पेस रिलेटेड काही टेस्ट घेतल्या जातात. म्हणजे हेड इंजुरीचे जे पेशंट्स असतात ना त्यांना काही क्वेश्चनर्स दिले जातात आणि त्याची उत्तरं डॉक्टर पडताळून पाहतात. या टेस्टचे रिझल्ट ना जान्हवीचे सुरुवातीला काही समाधान करत नव्हते. म्हणजे तिचा टाइम अँड स्पेसचा ना खूप गोंधळ होत होता. अशा खूप साऱ्या टेस्ट घेतल्यानंतर डॉक्टरांनी असं सांगितलं होतं की तिला रेट्रोग्रेड अम्निशिया झालाय. पण आता डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की तिला आपला टाइम अँड स्पेसचा काही घोळ होतोय का, किंवा आपल्याला काही गोष्टी आठवत नाहीयेत का, अशा शंका यायला लागल्या. अँड विच इज अ व्हेरी पॉझिटिव्ह थिंग. वा, सकाळी सकाळी चांगली बातमी आली आहे. जान्हवी परत येण्याची आशा वाढली. येस खरंय. मला ना मला हे ऐकून खूप उत्साह झालाय. खूप दिवसांनी असं वाटतंय की ऑफिसमध्ये जाऊन काहीतरी काम करावं. चलो मी मी तयार होतो. आत्ता हा एवढं जे सगळं बोलला ना याचा अर्थ सगळं खूप चांगलं होत आहे असं होतो ना? खरच कधी एकदा जान्हवीला बघते असं झालंय मला. आज बेबी आणि इंदू जाणार आहेत ना, हे बाब वाटतोय मला त्यांचा. आणि मला त्याचीच काळजी वाटतीये. तिथे बँकेत जाऊन त्यांनी परत काहीतरी गोंधळ नको घालायला, विशेषतः इंदूनी. कशात तुम्ही? अरे तुमची ओळख आहे. हो लग्नात ओळख झाली होती ना. अग नाही, एका लग्नात भेटले होते हे आम्हाला. हो बोरकर साहेब नाही आले का अजून? खर तर वेळ झालीये, येतच असतील. तुमचं काही काम होतं का सरांकडे? नाही नाही, सहजच विचारलं. कधी येतेस मग आमच्या बुटीक मध्ये कपडे शिवायला? मी खरं सांगू का, बुटीक मधले कपडे नाही परवडणार मला. नाही नाही अगं, स्वस्त असतात माझ्याकडे, म्हणजे सगळ्यांना परवडतील असेच असतात. हो पण नेमका मला आवडलेलाच महाग निघाला तर त्यापेक्षा नकोच. सेल असतो ना माझ्याकडे. हा नेहमी सेल असतो. सध्या आहे का? तू ये ना, ये आता सुद्धा सेल चालू आहे. आणि तू आलीस ना की मी आणखीन कन्सेशन पण देईन तुला. पण तुम्ही मला का कन्सेशन द्याल? कारण तू आम्हाला यायला हवी आहेस. अगं नवीन क्लायंट जोडण्यासाठी करावं लागतं ना हे सगळं. ये ये तू नक्की ये. जान्हवी तू किमतीची अजिबात काळजी करू नकोस, माझ्याच हातात असत ना ते. तुला हवा तो ड्रेस घेऊन जा हव्या त्या किमतीमध्ये. हा मी ना वर्षातून फक्त दोनदाच कपडे घेते, एक माझ्या वाढदिवसाला आणि एक दिवाळीत. आणि सध्या दोन्हीला वेळ आहे त्यामुळे नको. मग एक घे ना, फुकट घेऊन जा तू हवं तर. फुकट कशी घेणार मी तुमच्याकडून? हा फुकट कशी घेणार, नाही का? हा मग थोडे पैसे आता दे,
पुढे नंतर दे. ओके बघते, जमेल तसं येईन एकदा. बरं ठीक आहे, कपडे दोनदाच घेत असशील पण पार्लर मध्ये तरी जात असशील ना दर महिना, मग माझ्याकडे ये. नाही जात मी पार्लर मध्ये. अग खरच एकदा जाऊन हिच्याकडे, खूप मस्त करते ते सगळं. मला खरंच आवडेल पण मला नाही जमणार. म्हणजे उगाच खोटी आशा नाही लावायची मला तुम्हाला, मला माहितीये मी नाही जाणार त्यामुळे. नाही का? अहो काय झालं तुम्हाला? आम्ही खूप गरीब आहोत ग. तू आलीस ना आमच्या बुटीक मध्ये तर थोडा हातभार लागेल ग. म्हणजे तुझ्याकडनं थोडेफार पैसे मिळतील ना मग जरा बरं वाटेल. येशील ना एकदा? ऐका ना तुम्ही, तुम्ही प्लीज रडू नका. मी मी बघते, मी मी येईन, मी येईन. एकटीने एकटीने असं काय बिझनेस सांभाळायचा म्हणजे. ती येते असं म्हणाली ना, येईल ती. कधी येशील? किती वाजता येशील? सुट्टी, सुट्टीचा दिवस बघून येईन. मी फोन करेन ना तुम्हाला. तुमचे फॉर्म्स आहेत ना माझ्याकडे, त्यावर नंबर्स आहेत. नो नो, आय विल कॉल यू. व्हाय यू कॉल? यू डोंट कॉल, यू टेक ड्रेस, आय विल कॉल यू. ओके मी माझा नंबर लिहून देते तुम्हाला. युअर नंबर? वी नो. अगं म्हणजे बँकेचा नंबर आहे ना आमच्याकडे, आम्ही त्याच नंबरवर फोन करू. आय कॉल टुमारो, यू टेल मी हा व्हॉट यू मॅनेज. थँक्यू हा जान्हवी, आम्ही फोन करू तुला. हा आणि थँक्यू परत एकदा अकाउंट उघडून दिल्याबद्दल. हो अकाउंट उघडून दिलंस ना, ते फार बरं झालं. निघूया ना. थँक्यू हा, थँक्यू. ऐका ना तिला थोड्या वेळ जरा पाठवा हा, ती माझ्या बुटीक मध्ये येणार आहे. हा आणि अच्छा बाय जान्हवी. आणि कसं आहे माहितीये ना अगं, इंदू निघाला. हा निघतोय ना. हा अच्छा बाय बाय. हा हा बाय बाय. हे व्हायचंच होतं जान्हवी, होऊन गेलं. बट नाव द वर्स्ट इज ओव्हर. आता यापुढे फक्त चांगलंच होणार. तुला सगळं आठवणार आहे, तू लवकर घरी परत येणार आहेस. आणि तू आलीस ना की, की मी तुला पुन्हा कधीही गृहीत धरणार नाही. मी वचन देतो, मी तुला अजिबात एकटं सोडणार नाहीये. आणि एकटी राहशीलच कशी तू? आपली मुलगी येईल ना लवकरच अवनी. मला मुलगीच हवी आहे बर का. आणि मुलगा झाला ना तर त्याचं नाव आपण घटोत्कच ठेवायचं. आणि आणि मुलीला रोज शाळेत सोडायला तिथून आणायला मीच जाणार. हा याबद्दल कुठलीही चर्चा करायची नाही आपण. दोन शेंड्या घातलेली, छोटासा युनिफॉर्म घातलेली आपली मुलगी, आपली आपली अवनी. जान्हवी 20 ऑक्टोबरला आपल्या अनिव्हर्सरीला तू तू इथे माझ्या बरोबर असशील. आणि आपण दोघे आपल्या आपल्या बाळाविषयीच बोलू. हा शब्द आहे माझा.
मी स्वतःला दिलेला आणि मी माझा शब्द नेहमी पाळतो जान्हवी. हे निसर्गा, हे विश्वात्म्या, प्लीज मला मदत कर. माझी बायको मला परत मिळवून दे. प्लीज 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 मला मदत कर. अति झालं आणि हसू आला असं झालंय माझं. काय अति झालं सर? बायको बायको अति झाली आहे मला. अशाने वेड लागेल मला. अजून मी वेडा कसा नाही झालो हा दिवस पाहण्याआधी याचच आश्चर्य. परमेश्वरा कुठला सूड उगवतोय तू? काय सांग सर. तुम्ही शांत व्हा आधी. तुम्ही बसता का जरा? गीता पाणी देना पटकन. सर पाणी घेता? मी शांतच आहे. त्यांचं पाणी वगैरे नको मला. हा जो दिसतोय ना मी शांतच आहे. शांत नसतो ना तर मी भलतच काहीतरी केलं असतं. नक्की काय झालंय? काय म्हणजे आम्हाला सांगून तुम्हाला? नाही तुम्हाला सांगून. हा ऍक्च्युली तुम्हाला सांगून तसा फायदा नाहीये, पण या जगातल्या दोन पुरुषांचा फायदा होईल म्हणून तुम्हाला सांगतो. बायकांनी कसं वागावं हे कृपा करून ध्यानात ठेवा. एक, आपल्याकडनं अक्षम्य अपराध घडल्यावर मधाळ आवाजात नवऱ्याला बबडू अशी हाक मारायची नाही, ते डोक्यात जातं. आणि दुसरं, आपला नवरा अर्धवट बुद्धी असलेला एक सस्तन प्राणी आहे आणि सदैव आपलंच बरोबर आहे असं समजून वागायचं नाही, कारण एक दिवस तुमचा मुडदा पडेल. काय झालं माहितीये का? हा मिता अशी गाडी घेऊन तिच्या आईला भेटायला दरवेळेला जाते. बहुतेक वेळेला ती गाडीची चावी गाडीतच ठेवते, कारण तिच्या मते चावी ठेवण्याची सर्वात सुरक्षित जागा ही बंद गाडीच आहे. आणि यावर माझ्या पामराचं अल्पमती माणसाचं असं मत आहे की चावी लावलेली गाडी पटकन चोरीला जाऊ शकते, नाही का? तर मितुडी वर गेली. तिने आईला वजन कमी कसं करावं या विषयावरचं पुस्तक दिलं. मग दोघींनी डाएट या विषयावर एक तास मनसोक्त चरत गप्पा मारल्या. खाली येऊन पाहते तर काय गाडी गायब. अरे क्या असं कसं झालं? आपल्या नवऱ्याचं म्हणणं बरोबर ठरलं की काय? म्हणून स्मितुडीनी मला न सांगता परस्पर पोलिसांना फोन केला. हा हा गाडीचा नंबर इथून इथून चोरीला गेले वगैरे असं सांगितलं. आणि मग एक तासानंतर मला फोन केला. या ती मधाळ आवाजात बबडू असं म्हणाली. मला म्हणाली, बबडू आपली गाडी चोरीला गेली. त्यावर मी म्हणालो, स्मितुडी अग आज मी सोडलं ना तुला तुझ्या आईकडे. त्यावर ती माझ्यावरच्या आवाजात ओरडली, मग आता न्यायला पडिये. मी तिला म्हटलं, स्मितुडी अग पोलिसांची जेव्हा खात्री पटेल की ही गाडी मी चोरलेली नाही तेव्हाच ते मला सोडतील आणि मगच मी तुला न्यायला येऊ शकेन, नाही का? एक मिनिट हा, एक मिनिट. हॅलो. अगदी बरोबर फोन केलाय तुम्ही. ड्राय क्लीनर सच. ड्राय क्लीनर. हो हो. काय आहे, तुमचे कपडे धुवायचे ना, पण त्याआधी माझ्या चारित्र्यावर एक चोरीचा बारकसा डाग पडलेला आहे, तो मी धुण्याचा प्रयत्न करतो. आणि तो धुतल्या क्षणी तुमचे कपडे धुवायला आलोच म्हणून समजा. ड्राय क्लीनर बरोबर आहे, ड्राय क्लीनर. जन्मी दिवस वाईट असला की मोबाईल वर सुद्धा रॉंग नंबर येतात, लक्षात ठेव, तुला सांगतो. मला फार मजा येते यांना असं बघायला. जगात यांना कोणीतरी फ्रस्ट्रेट करणार आहे. गीता असं बोलू नये, दुष्ट कुठची. ही आली पॉझिटिव्ह चमची. यस कम इन. श्री ब्लोइंग, तुझ्या सह्या हवे होते. तू कामात आहेस का श्री? अरे मनीष मनीष, अरे आपल्या अध्यात्मात काय फॅन्टास्टिक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. अध्यात्मात? हो. अरे अरे, जान्हवीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर ना मी तसाही रात्री झोपत नव्हतोच.
मग काय, मी खूप पुस्तकं वाचली, त्यात ना खूप आध्यात्मिक पुस्तकंही वाचली, आणि ही पुस्तकं वाचल्यानंतर मला असं रिअलाइज झालं की आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची जी वरवरची उत्तरं वाटतात ना, त्यापेक्षा खूप खोलवरही उत्तरं असतात. अच्छा मनीष, माझी स्पिरिच्युअल ग्रोथ व्हावी म्हणून ही फेज माझ्या आयुष्यात आली असेल का रे? आली असेल कदाचित. हो, नाहीतर मी काही मुद्दाम ही पुस्तकं वाचली नसती कधी. आत्ता मला कळत आहे की आयुष्यातले सगळे टप्पे पार केल्यानंतर लोक अध्यात्माकडे का वळतात. अरे, मनात साचलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आहेत तिथे. हो, अरे आता हेच बघ ना, काय फॅन्टास्टिक माइंड गेम सांगितलाय सेल्फ रिअलायझेशनसाठी. मी यातला एक प्रयोग जाणेवर नक्की करणार आहे. तू वाचतोस का कधी आध्यात्मिक पुस्तकं? मी नाही, नाही म्हणजे फारशी वाचत नाही. वाच वाच, नक्की वाच. अरे, या सगळ्या ऋषी मुनींना ना मला सलाम करावा असं वाटतो. कुठल्या काळात त्यांनी केवढं नॉलेज मिळवून ठेवलंय. नाहीतर आज आपण ज्ञान मिळवण्याची इतकी सगळी साधनं आपल्याला उपलब्ध आहेत, पण आपण जिथल्या तिथे आणि यांच्याकडे फक्त स्वतःचा शोध हा एकच मार्ग होता, पण त्यातूनही त्यांनी केवढी आध्यात्मिक प्रगती केली बघ. खरंय मनीष, माझे बाबा सांगतात ना ते अगदी खरंय, आयुष्याला जर अध्यात्माची जोड असेल ना तर हे फ्रस्ट्रेशन, त्रास वगैरे काही उरत नाही. मनीष, मला ना सध्याच्या या आत्ताच्या काळाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला या सगळ्यामुळे. हॅट्स ऑफ टू ऑल द ऋषी मुनीज अँड अध्यात्म. अरे, तुझं काहीतरी काम होतं ना माझ्याकडे? हो. अरे, सया हवा होता तुझ्या. मला ना खूप अभिमान वाटतो भारतीय असल्याचा. केवढा सखोल विचार, केवढी प्रगल्भता. बापरे. जान्हवी म्हणाली मला काही बुटीकचे कपडे परवडणार नाही, तर ही म्हणाली फुकट घेऊन जा. पण अगं, जान्हवी सारखी मुलगी असे कपडे फुकट घेणारच नाही, नाही म्हणाली असेल ना ती? अगं अर्थातच, त्या इंदुवाणींनी सूरच लावला. म्हणजे आम्ही खूप गरीब आहोत, तू आलीस ना तर जरा हातभार लागेल आम्हाला. इंदू म्हणजे एका क्षणी हवे तर कपडे फुकट घेऊन जा इतकी श्रीमंती, आणि दुसऱ्याच क्षणी थोडी मदत करा ना इतकी गरीबी. माले नाही तर काय? आणि हिचं इंग्रजी? अगं, इंग्रजीतच बोलत होती ना ती. बरं, मी एवढी खाणाखुणा करते तरी लक्षच नाही हिचं. हिचं म्हणणं दामटवतेच आहे. कमाल करतेस इंदुवाणी तू पण. एक मिनिट, म्हणे असं खोटं का सांगितलं? अगं, खोटं सांगायचं म्हणून नाही, सहज बोलली ती. म्हणजे तेवढंच निमित्त ना जान्हवीशी बोलायला. अगं, हिला सुचलं तरी, मला तेवढं सुचलंही नसतं. बोलता बोलता बोलून गेली गती. अगं, पण बोलता बोलता खोटं बोलून गेली याला काय अर्थ आहे? अगं आई, इंदू वहिनी काय हॅबिच्युअली लायर नाही. तिला सुचलं त्या क्षणी, ती बोलली तस. अरे हो, पण खोटं कशाला बोलायचं? काय झालं असत? जान्हवीशी चार शब्द कमी बोलता आले असते. ठीक आहे ना? आता जास्त आणि चुकीच बोलून प्रॉब्लेम ओढवून कशाला घ्यायचा? पुढे मागे जान्हवीला कळलं की या बायका आपल्याशी खोटं बोलल्या तर तिला काय वाटेल? पण आई, तिला कळेल कसं? नर्मदा, खोटं बोललेलं कधी ना कधीतरी उघडकीला येतच. जान्हवीकडे यांचे अकाउंट डिटेल्स आहेत, तिनं ठरवलं ना तर यांचे आर्थिक व्यवहार तिला कळू शकतात. पण मुद्दा तो नाहीये, आपण खोटं बोलायचंच का? आई, इंदू वहिनींचा हेतू काही जान्हवीला फसवण्याचा नव्हता. चांगला हेतू हे खोटं बोलण्याचं समर्थन असू शकत नाही रमाकांत.
ते आपल्या मनाचे खेळ असतात आणि आपला हेतू आपल्याला माहित आहे, जान्हवीला माहित आहे का? उद्या जर जान्हवीला असं वाटलं की या बायकांनी आपल्याला फसवलंय तर तिचं काय चुकलं? आई प्लीज चिडू नकोस ना ग. नाही बेबी, हे अशा पद्धतीनं खोटं बोललेलं मला पसंत नाही. जान्हवीशी तर नाहीच नाही, मग कारण काहीही असो. इंदू रडू नकोस ना. वहिनी, आई रागवले माझ्यावर. मी हे सगळं आई समोर बोलायलाच नको होत. मला कळायला होत की आईला नाही आवडणार हे सगळं. इंदू वहिनी, आय एम सॉरी. नाही वंच, माझं चुकलंच. आईंच बरोबर आहे, माझं खोटं लपून राहणं शक्य नाही म्हणून आई रागवल्या. आणि जान्हवीला तर मी फसवणारी बाई असं वाटेल. तिला जर हे कळलं तर तिलाही वाईट वाटणारच ना. इंदू बहिणी, हे बघा, तुम्ही रडू नका. होत असं कधी कधी. मी बोलतो आईंची.